हे आमची ब्राउनी रेडी आहे, फारच मस्त झालेली आहे. आता याला आपण एक प्लेट मध्ये काढून घेऊया. या 24 ओरिओ बिस्किट्स 2 पॅकेट्स, बेकिंग पावडर 1/4 कप, चॉकलेट डार्क चॉकलेट आणि 1/2 कप मिल्क. आणि आता ह्याच्यात ओरिओ टाकू जारमध्ये सगळे आणि यांना ग्राइंड करून घ्यायचं आहे. आता आपण 1/2 टीस्पून जितका बेकिंग पावडर टाकणार आहे आणि याला मिक्स करून घेऊ. आणि आता ह्या दुधाला आपण मायक्रोवेव्हमध्ये हिट करून घेऊ. आता आपण या दुधाला चॉकलेट, आता आपण हे याच्यात टाकू आणि याचा केकचा बॅटर बनवून घेऊ. आता आपण या केक टिनला तुपाने किंवा तेलाने ग्रीस करून घेऊ. आता आपण हे जे बॅटर आहे ते या केक टिनमध्ये टाकू आणि याला आपण बेक करून घेऊया. जर तुम्ही कढईत बेक करताय तर याला 30 ते 35 मिनटं कढईत बेक करा. ओव्हनमध्ये बेक करायचं असेल तर 180 डिग्रीवर 20 ते 25 मिनटं आणि मायक्रोवेव्हमध्ये करण्यासाठी 5 ते 10 मिनटं तुम्ही याला बेक. आता हे ट्रान्सफर झालं, याला आपण एअर बबल्स काढण्यासाठी टॅप करून घेऊया. आणि आता याच्यावर आपण थोडेसे मोठे छोटे चॉकलेटचे चंक्स टाकू याच्यावरती. गार्निश करायला ही स्टेप ऑप्शनल आहे, तुम्हाला करायचे. आता याला आपण बेक करून घेऊयात. आम्ही याला मायक्रोवेव्हमध्ये बेक करत आहोत. हे आमची ब्राउनी रेडी आहे, फारच मस्त झालेली आहे. आता याला आपण एक प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता आम्ही काढून घेतलेला आहे, फारच चांगला झालेला आहे. आता याला आपण सिझल करणार आहोत, त्यासाठी आपण याचा एक मोठासा स्क्वेअर पीस कापून घेऊयात. तुम्हाला हवा असेल तुम्ही छोटे छोटे जास्त करू शकता किंवा एक मोठाही करू शकता. आम्ही एक मोठा करत आहोत. त्यावर आपण एक स्टीलची प्लेट ठेवूया. तर तुमच्याकडे सिझल प्लेट असेल तर तुम्ही ती यूज करू शकता, तर त्याच्यावर तुम्ही हे पण करू शकता. आणि आता याच्यावर आपण पण आपले ब्राउनीचे कोणतेही तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे ठेवू शकता. आम्ही इकडे 3 पीसेस ठेवत आहे. चांगलं हिट झालं आहे. मी गॅस इकडे बंद करते आणि याच्यावर आपण 2 स्कूप्स आईस्क्रीमची टाकणार आहोत. हवे तेवढे तुम्ही आईस्क्रीम याच्यावर टाकू शकता. आणि यावर आता आम्ही चॉकलेट सिरप टाकत आहे. तुम्ही मेल्टेड चॉकलेटचाही वापर करू शकता तिथे. आता याला आपण एका दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवू, कारण की प्लेट फार गरम असेल तर तुम्ही फार सांभाळून. ब्राउनी रेडी आहे.